पाठीमागे हे जे बाबा बसतायत त्यांच्या बाबतचा एक विषय आहे मी सांगतो तुम्हाला. एक साधारणतः दोन अडीच तासापूर्वी माझ्या मला एक फोन आला होता की एक बाबा चुकलेले आहेत बारामतीत आणि ते स्टँडवर चुकलेले आहेत आणि त्यांना जास्तीचं दिसत नाही आहे आणि ऐकायला पण येत नाही, तर ते चुकलेले आहेत. ज्या मुलांना सापडले त्या मुलांनी ह्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले होते, परंतु त्या मुलांना तिथून असं सांगण्यात आलं की ह्या बाबांना तुम्ही एसटीत बसवून द्या आणि ते जातील. दुर्दैवाची गोष्ट आहे, ठीक आहे, असं हरकत नाही, परंतु योगायोगानं ह्या बाबांना त्यांचं नाव सांगता येतं. त्यांनी नाव सांगितलं त्र्यंबक नेमाडे, त्यांचं गाव आहे गोहमेधर तालुका, हा गोहमेधर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा. आता विषय असा आहे की मी तत्काळ मेहकरचे पी आय आहेत ब्राह्मणे साहेब त्यांच्याशी संपर्क केला आणि त्याच्यानंतर तिथं एक जाणेफळ नावाचं एक सरत पोलीस चौकी आहे, त्या पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये यांचं गाव येतं धोमेघर नावाचं. तर त्या गावातल्या पोलीस पाटलांशी संपर्क साधून यांच्या घरापर्यंतही पोचलो आपण एक तासाभरात, परंतु त्यांच्या घराला कुलूप आहे आणि तिथल्या गावातल्या माणसांनी असं सांगितलं की यांची मुलं जी आहेत ती बारामतीमध्येच राहतात. मग याचा अर्थ असा आहे की बारामतीमध्ये ते नोकरीच्या निमित्तानं इकडं राहतात. आता हे पण सांगतायत की त्यांना सांगतायत नेहरूई खेडपाटी वगैरे सांगतात, म्हणजे रोईपाटी आणि कुंभरकर वस्तीच्या त्या परिसरामध्ये मी आता यांच्या मुलांचा शोध घेण्यासाठी चाललो आहे. जर त्यांची मुलं मिळाली तर हे बाबा सुखरूप त्यांच्या घरी पोचतील, पुढची अपडेट मी देतो आपल्याला. मित्रांनो, आता त्या बाबांना मी घरी सोडलं त्यांच्या. याच्यातला मला एक गोष्ट फक्त तुम्हाला सांगायची, ते म्हातारा म्हणजे सध्या बारामतीत राहत आहे, बारामतीतलंच म्हातारं, आणि पोलिसांनी सांगितलं त्याला नगरच्या गाडीत बसवून द्या. मला का असं होतं ते समजत नाहीये. थोडी आदमीने जर चौकशी केली असती, मी जर एक प्रायव्हेट माणूस त्या म्हाताऱ्याच्या घराचा शोध घेऊ शकलो अर्ध्या तासाच्या आत, तर पोलिसांनी थोडा प्रयत्न केला असता तर त्या म्हाताऱ्याला अजून दिवसभर भटकायची गरज पडली नसती. विषय असा झाला की मला जो फोन आला होता तो हार्दिक इनामदार आणि मला वाटते अनिकेत इंजे असं काहीतरी नाव त्या मुलांनी सांगितलं, त्यांच्या दोघांचा फोन आला. माझ्याकडे सगळे फोनचे डिटेल्स आहेत, रेकॉर्डिंग आहेत. त्यांनी असं सांगितलं की मी बारामती शहरला पोलीस स्टेशनला पण ह्या म्हाताऱ्याला घेऊन गेलो होतो आणि ग्रामीण पोलीस स्टेशनला पण घेऊन गेलो होतो, आणि ग्रामीण पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर त्या म्हाताऱ्याने त्याचा गावचा पत्ता सांगितला. पण गावचा पत्ता सांगितल्यावर पोलिसांनी असं सांगितलं की त्या म्हाताऱ्याला तुम्ही एसटी स्टँडला नेऊन नगरच्या गाडीत बसवून द्या, म्हणजे तिथून त्याला त्याचं गाव जवळ आहे बुलढाणा जिल्हा. आता त्या म्हाताऱ्याची स्मृती थोडीशी ढासळलेली आहे, त्यांच्या लक्षात राहत नाही. थोडंसं त्यांना काहीतरी हे करून मी बोलतं केलं आणि त्यांना म्हणजे कारण मी ज्यावेळेस तिकडचे जे पी आहेत बुलढाणा जिल्ह्यातले मेहकर तालुक्यातले त्या गावाचं नाव सांगितलं, त्यावेळेस तिथले पोलीस आणि तिथले पोलीस पाटील ज्यावेळेस त्यांच्या घरी पोचले त्यावेळेस पोलीस पाटलांनी सांगितलं की यांच्या घराला इकडे कुलूपच आहे आणि यांची मुलं तिकडे बारामतीच्याच परिसरात कामाला आहेत. म्हणजे तिकडची माहिती काढून आपल्याला समजलं की यांची मुलं बारामतीतच आहेत, मग आपण त्यांच्या मुलांपर्यंत पोचलो. कारण इथं भाडेकरूंचं जास्त प्रमाण हे कुंभरकर वस्ती आणि त्या रोईच्या परिसरामध्ये आहे. मग ते रुई पाटी किंवा ह्या सगळ्या गोष्टींची नावं घेतल्याच्या नंतर मी थोडं तिथं चौकशी केली. अर्ध्या तासाच्या आत त्या म्हाताऱ्याच्या घरी मी पोचलो. फार मोठं मी काही काम केलं असं माझं म्हणणं नाही, पण एक दुर्दैवाची घटना झाली असती की जर समजा त्या म्हाताऱ्याला ह्या मुलांनी नकळतपणे जर एखाद्या एसटीत बसवून दिलं असतं आणि ते म्हातारं जर कुठं उतरलं असतं, ना त्याच्याकडे मोबाईल, ना काय कुठल्या गोष्टी, ना काय सांगता येत नाही, ना काय बोलता येत नाही, काहीच नाही. म्हणजे विनाकारण एक दुर्लक्षित केलेला प्रकार. म्हातारं थोडे दिवस अजून जगेल किंवा त्याचं काय आयुष्य ते, पण उपासमारीनं मिळेल असतं. कृपया अशा ज्या गोष्टी आहेत याकडे प्लीज दुर्लक्ष करू नका. शेवटी त्यांचाही जगण्याचा अधिकार आहे. थोडा स्मृतिभंश झालाय त्याचा आणि त्याच्यासाठी आज वाईट वेळ आली असती. चला परत एकदा त्या हार्दिकचं आणि त्या इंजेचं मनापासून स्वागत आणि तुम्ही चांगलं काम केलं त्याबद्दल तुमचंही धन्यवाद. आपण सगळ्यांनी म्हणजे आपण त्या म्हाताऱ्याला त्याच्या घरी व्यवस्थित सुखरूप पोचवू शकलो आणि त्यांना पोचवलं. चला आजच्या दिवसाचं एक चांगलं काम झालं. इट्स ओके, थँक्यू.